नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचे गावरान तडका या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो आज आपण गुळ आणि शेंगदाण्याची चिक्की बनवणार आहोत तर चिक्की बनवण्यासाठी इथे मी अडीचशे ग्रॅम शेंगदाणे हे मीडियम फ्लेमवरती भाजून थंड झाल्यानंतर त्याची साल काढून तसेच दोन प्रत्येक शेंगदाण्याचे दोन फाक करून घेतलेले आहेत आणि अडीचशे ग्रॅम शेंगदाण्याला इथे मी अडीचशे ग्रॅम गूळ हा किसून घेतलेला आहे आणि दोन चमचे साजूक तूप घेतलेला आहे तर आता आपल्याला गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे त्यासाठी कढईमध्ये मी गूळ घातलेला आहे आणि हा गूळ आपल्याला सारखं चमचाने असा ढवळत राहायचा आहे जेणेकरून गूळ हा कढईला खाली चिकटणार नाही आणि पूर्ण पाक हा आपल्याला मीडियम ते लो फ्लेमवरती करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला सारखं चमचाने ढवळत राहायचं आहे तर यामध्ये मी एक चमचा साजूक तूपही टाकलेलं आहे हे शूट करताना मी विसरलेली आहे तर मैत्रिणीनं यामध्ये आपण एक चमचा तूप घातलेला आहे तर अशा प्रकारे आपण सारखं ढवळणार आहोत दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता पाक झाला की नाही हे पाहण्यासाठी आपण थोडा पाक गार पाण्यात घालायचा बघा पाक या प्रमाणे आपण पाण्यात घालून तो थंड झालेला आहे तर या प्रकारे आता पाक आपण हातावर घेऊन पाहणार आहोत तर पाक हा स्ट्रेट होत असेल तर पाक आणखीन काही वेळ शिजवायचा आपल्याला सारखं चमच्याने अशा प्रकारे ढवळत राहायचं आहे जेणेकरून पाक हा कढईला अजिबात चिकटणार नाही आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम ठेवायची आहे आपण पुन्हा एकदा चेक करू आपला पाक झालाय की नाही पाण्यात घातल्यानंतर लगेच आपल्याला चेक करायचं नाही तर एक अर्धा सेकंद थांबायचं आहे तर आता पाहूया आपण तर मैत्रिणींनो अजूनही आपला पाक हा स्ट्रेच होत आहे तर आणखी आपण एक मिनिट हा पाक असाच परतवून घेणार आहोत तर आता पुन्हा एक मिनिट झालेला आहे आपण पुन्हा आपण चेक करूयात आपला पाक झाला की नाही आता गुळाचा रंगही बदललेला आहे आपला पाक आपण एकदा चेक करून घेऊया तर आपला पाक आता तयार आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपला पाक हा पटकन तुटला पाहिजे गूळ हा स्ट्रेच न होता पटकन तुटला की आपण लगेच समजून घ्यायचा आपला पाक तयार आहे तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि यामध्ये भाजून सोललेले शेंगदाणे घालते आणि पुन्हा एक मिनिट व्यवस्थित असं परतून घेणार आहोत तर इकडे मी पोलपटाला तूप लावून घेतलेला आहे आणि त्या पोलपटावर आपण ही चिक्की पसरवून घेणार आहोत तर पोलपट आणि लाटण्याला दोन्हीलाही मी तूप लावलेला आहे आता ही चिक्की आपण पोलपटावर पसरवून घेणार आहोत तर ही प्रोसेस आपल्याला एकदम फास्ट करायची आहे जेणेकरून आपला पाक हा जास्त घट्ट होणार नाही गुळाचा पाक मैत्रिणीनं जर खूप जास्त शिजला तर चिक्की ही आपली कडक बनते तर अशा प्रकारे लाटणाऱ्याने आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि चिक्की ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा जाड ठेवू शकता तर चाकूच्या साहाय्याने आपण चिक्कीच्या सर्व कडा व्यवस्थित अशा करून घेणार आहोत तर याच चिक्कीमध्ये मैत्रिणींनो तुम्ही तुमच्या आवडीनुसार काजू बदाम बाजून त्याचे जाडसर तुकडे करूनही घालू शकता तर अशा प्रकारे चाकूच्या सहाय्याने मी चिक्की चारही बाजूनी व्यवस्थित अशी करून घेतलेली आहे गरम आहे तोपर्यंतच आपण चिक्कीचे चौकोनी असे काप करून घेणार आहोत थंड झाल्यानंतर तिचे काप करायला खूप अवघड जातं तर गरम आहे तोपर्यंतच आपल्याला चिक्कीचे चौकोनी असे काप करून घ्यायचे आहेत आणि थंड होण्यासाठी आपली चिक्की ही एक ते दीड तास तशीच व्यवस्थित ठेवून द्यायची आहे आणि ही चिक्की आपल्याला रूम टेम्परेचरवरतीच ठेवायची आहे एक तासानंतर तुम्ही पाहू शकता खूप छान अशा चिक्कीच्या वड्या पडलेल्या आहेत तर आता आपण त्या काढून घेऊयात तर अगदी सहज आपल्या ह्या चिक्कीच्या वड्या निघत आहेत मैत्रिणींनो आणि खूप छान आपली शेंगदाण्याची चिक्की बनलेली आहे ती खायलाही खूप छान लागते तर अशाच प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा एकदम मस्त कुडून कुडूम आपली ही शेंगदाण्याची चिक्की तयार झालेली आहे तर मैत्रिणींनो अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल चला तर मग भेटूया आता अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद